नमस्कार, मी अमित काळे, न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एका मतदारसंघामध्ये एक वेगळीच निवडणूक झालेली होती आणि तो एकमेव मतदारसंघ ठरला आणि त्या मतदारसंघातून अपक्ष खासदार हा निवडून आलेला होता. तो मतदारसंघ होता सांगली लोकसभा मतदारसंघ. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घरातच महाविकास आघाडीचं तिकीट न मिळाल्यामुळं त्यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली होती, बंडाचा झेंडा फडकवलेला होता आणि त्यांचा या निवडणुकीमध्ये विजयसुद्धा झाला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सांगली पॅटर्न नावानं एक चर्चा सुरू झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सांगली विधानसभा मतदारसंघात वसंतदादा पाटील यांच्या घरातीलच म्हणजे त्यांच्या नातसून असलेल्या जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. सांगली पॅटर्नप्रमाणे लोकसभेप्रमाणे जो तिकड चालला त्याप्रमाणे विधानसभेतसुद्धा राबवायचा हा वसंतदादा पाटील घराचा आग्रह होता म्हणा किंवा त्यांचा तसा निश्चय होता. मात्र सांगलीतल्या जनतेनं हा त्यांचा जो निश्चय होता किंवा जो त्यांनी डाव टाकलेला होता तो विधानसभा निवडणुकीमध्ये डाव हाणून पाडलेला आहे. तिथं तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर गाडगीळ हे चांगल्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार होते, ज्यांना तिकीट दिलेलं होतं, ते या निवडणुकीत पराभूत झालेच आणि वसंतदादा पाटील यांच्या नातसुनेचा ज्या सांगली पॅटर्न पुन्हा विधानसभेत घडवायला निघालेल्या होत्या त्यांचं तर डिपॉझिटसुद्धा जप्त झालं. याच विषयावर म्हणजे सांगली पॅटर्न 2 हा विधानसभा निवडणुकीमध्ये का फसला यावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात अत्यंत चुरशीनं झालेली होती, त्यावेळेचं वातावरण पण वेगळं होतं आणि सांगली लोकसभा हा परंपरेप्रमाणे काँग्रेसचा गड मानला गेलेला आहे. त्याचं कारण असं आहे की निवडणुका या जेव्हापासून सुरू झाल्या तेव्हापासून सांगली मतदारसंघ हा कधी काँग्रेसनं हरलेला नव्हता. तो 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये पहिल्यांदा तिथं काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्रात असे दोनच मतदारसंघ होते की त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसनं कधी पराभव बघितलेला नव्हता. त्यामध्ये एक मतदारसंघ होता सांगली आणि दुसरा मतदारसंघ होता तो म्हणजे नंदुरबार. मात्र 2014 या परंपरेला कुठंतरी खीळ बसली आणि पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीमध्ये विजयी झालेले होते. 2024 मात्र जी महाराष्ट्रात महाविकास आघाडी तयार झाली आणि देशात इंडिया आघाडी, या आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेलेली होती. आणि सांगली असेल किंवा त्या परिसरामध्ये आपण बघाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी ताकद आहे ही उमेदवार निवडून येण्या इतपत निश्चित नाही. तरीही उद्धव ठाकरे गटानं ही जागा घेतली कारण त्यावेळी असं सांगण्यात आलेलं होतं की कोल्हापूरची जी हक्काची जागा आम्ही काँग्रेसला सोडली आहे, तिथं काँग्रेसनं शाहू महाराजांना तिकीट दिलेलं होतं, ही उमेदवारी न पटल्यामुळं विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणजेच बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला स्वर्गीय पतंगराव कदम यांचे चिरंजीव जे नुकतेच आमदारसुद्धा झालेले आहेत ते विश्वजित कदम यांची त्यांना साथ लाभली. आणि एकूणच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचं काम न करता किंवा महाविकास आघाडीचा धर्म न पळता, युती धर्म न पळता विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळं काय झालं तर विशाल पाटील यांचा विजय हा सुकर झाला, ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. या निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रात इतकी झाली की त्या सगळ्या प्रकाराला एक सांगली पॅटर्न म्हणून राज्यात एक लेबल मिळालं. अपक्ष म्हणून एवढ्या मोठ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणं आणि निवडून येणं हे होतं आहे शक्य म्हटल्यानंतर वसंतदादा पाटील या घराण्याचा आत्मविश्वास कुठंतरी वाढलेला होता. त्यामुळंच सांगली विधानसभा मतदारसंघात असाच पॅटर्न आपण राबूया या उद्देशानं जयश्रीताई पाटील यांनी तिथं बंडखोरी केली. आता या निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मूळ फरक जर आपण बघितला तर तो असा होता की लोकसभा निवडणुकीला काँग्रेस पक्षाला तिथं तिकीट मिळालेलं नव्हतं, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सांगलीचं तिकीट तिथं देण्यात आलेलं होतं. त्यामुळं केवळ वसंतदादा पाटील यांचं घरच नाही तर जिल्ह्यातला जो काँग्रेस पक्ष आहे हा काँग्रेस पक्षच या निर्णयावर नाराज होता कारण 2019 सांगलीची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुटलेली होती आणि विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर
ती लोकसभा निवडणूक लढवलेली होती आणि या निवडणुकीत तिथं भाजपकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला होता. या विधानसभेच्या निवडणुकीत असं झालेलं नव्हतं. सांगली विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीची जागा ही काँग्रेसनं तिथं दिलेली होती आणि काँग्रेस पक्षानं तिथं 2019 जे भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ होते त्यांच्या विरोधामध्ये रडलेले पृथ्वीराज पाटील यांना यावेळी अधिकृत उमेदवारी पक्षाची जाहीर केली. 2019 निवडणुकीमध्ये पृथ्वीराज पाटील आणि सुधीर गाडगीळ यांच्यात अत्यंत चुरशीशी काट्याची अशी लढत झालेली होती आणि पृथ्वीराज पाटील यांचा केवळ 6,000 आसपास मतांनी पराभव झालेला होता. आणि या पराभवानंतर ते सांगलीमध्ये तसे ॲक्टिव्ह होते, वेगळ्या वेगळ्या आंदोलनात सहभाग त्यांचा होता. काँग्रेस पक्षाकडं या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीदेव पाटील या दोघांनी उमेदवारीसाठी मागणी केलेली होती. मात्र काँग्रेस पक्षानं जयश्रीदेव पाटील यांना तिकीट न देता पृथ्वीराज पाटील यांना तिथं तिकीट देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नाराज झालेल्या जयश्रीदेव पाटील यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. याआधी मला एक सांगितलं पाहिजे की जयश्री पाटील ह्या कोण आहेत. तर जयश्री पाटील यांचे पती स्वर्गीय मदन पाटील हे सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते. एकदा तर ते अपक्ष म्हणूनसुद्धा निवडून आलेले होते. त्यांचा स्वतःचा म्हणून एक सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये गट आहे आणि ते काही महिने म्हणा राज्याचे मंत्रीसुद्धा होते. त्या गटाच्या बळावर जयश्रीदेव पाटील यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि सोबतीला लोकसभा निवडणुकीमध्ये जे विशाल पाटील यांना यश मिळालं त्यामुळे एक आत्मविश्वाससुद्धा होता की यावेळीसुद्धा आपली बंडखोरी तिथं चालेल आणि यश मिळेल, बंडखोरीचा विजय होईल. पण झालं वेगळंच. जे मदन पाटील यांच्या गटाचं हक्काचं मतदान आहे ते साधारण सांगलीमध्ये असं बोललं जातं की मदन पाटील यांच्या हक्काचं 60,000 मतदान तरी त्या मतदारसंघात आहे. हे मतदान यावेळी जयश्रीदेव पाटील यांना पडल्याचं दिसून येत नाही. निश्चितच त्या मतामध्ये घट झालेली आहे कारण या सगळ्या निवडणुकीमध्ये जयश्रीदेव पाटील या क्रमांक 3 गेल्या. लढत ही सुधीर गाडगीळ भाजपचे आणि काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्यातच झाली आणि या लढतीमध्ये सुधीर गाडगीळ हे तब्बल 33,000 आसपास मतांनी निवडून आले, जे केवळ 2019 निवडणुकीमध्ये 6,000 आसपास मतांनी निवडून आलेले होते. म्हणजे या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये जी बंडखोरी झाली त्या बंडखोरीमुळं थेट फायदा हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला झालेला आहे, हे अगदी स्पष्ट आणि स्वच्छ आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून विशाल पाटील यांना ताकद मिळाली कारण त्यावेळेला काँग्रेस पक्षावर अन्याय झाला आणि याबद्दलच्या या अन्यायाबद्दलची चीड ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये तयार झालेली होती आणि जिल्हाभरातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांचं काम केलं, त्यांच्यामागं ठाम राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी काँग्रेसला उमेदवारी मिळालेलीच होती त्यामुळं बंडखोर उमेदवाराला निवडून देणं किंवा या बंडखोरीमुळं भाजपचा थेट फायदा होतो आहे हे स्पष्ट दिसत असल्यामुळं आपलं मत वाया का घालवायचं असा सुद्धा एक विचार तिथल्या स्थानिक मतदारांनी केला. त्यामुळंच सुधीर गाडगीळ यांचं मताधिक्य तिथं वाढल्याचं आपल्याला दिसून येईल. यातून काय झालं तर बंडखोरी यशस्वी झाली नाहीच. शिवाय आत्तापर्यंत स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घरातल्या उमेदवाराचं निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त होण्याचा जो प्रकार घडलेला नव्हता तो या निवडणुकीत घडला. दुसरीकडं सुधीर गाडगीळ यांची एक प्रतिमा सांगलीमध्ये वेगळ्या पद्धतीची आहे. त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन सांगलीकर नागरिकांचा हा वेगळा राहिलेला आहे. एक स्वच्छ चेहरा, निष्कलंक व्यक्तिमत्व आणि त्याहीपेक्षा गेली 10 आमदार म्हणून सतत कार्यरत राहणं, सांगलीमध्ये जे काम करत असताना सुधीर गाडगीळ यांनी आपल्या विरोधकांवरसुद्धा कधी टीका केलेली नाही आणि ते सतत आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्येसुद्धा उपलब्ध असतात लोकांसाठी, ते कधीच कोणाबद्दल विरोधामध्ये टीकात्मक बोललेले नाहीत, त्याचाही फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चित झाला असं आपल्याला इथं म्हणावं लागेल. गेल्या 10 त्यांनी जी कामं केली, विशेष करून उड्डाणपुलांची जी कामं सांगलीमध्ये झालेली आहेत ती लोकांच्या लक्षात येण्यासारखी, डोळ्यात भरण्यासारखी कामं ती झालेली आहेत, त्याचासुद्धा फायदा त्यांना झाला. ह्या जमेच्या गोष्टी गाडगीळांच्या ठरल्या. गाडगीळ यांनी विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी विशेष करून तुम्हाला सांगायला हवं की काही महिन्याआधी आपण ही निवडणूक लढणारच नाही असं आधीच जाहीर केलेलं होतं. मात्र भारतीय जनता पक्षानं जो काही सर्व्हे केलेला होता त्या सर्व्हेतून सुधीर गाडगीळ यांनाच पसंती दिसतीये हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडगीळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. जेव्हा गाडगीळ स्वतः म्हणत होते की मी निवडणुकीला उभारणार नाही त्यामुळं साहजिकच
सांगलीच्या भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या ही वाढलेली होती आणि त्या इच्छुकांनी तशा पद्धतीनं मतदारसंघात काम करायला तयारी करायलासुद्धा सुरुवात केलेली होती. मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत सांगलीची जागा ही सुधीर गाडगीळ हेच लढणार हे निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा नाराजी पसरली, बंडखोरी करण्याचा विषय झाला, अर्ज भरण्यात आले. मात्र भारतीय जनता पक्षामधली जी नाराजी आहे ती नाराजी दूर करण्यात आणि नाराज असलेले जे पक्षाचे नेते होते, कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यामध्ये सुधीर गाडगीळ हे यशस्वी ठरले. त्यामुळेच त्यांचा विजय हा सुकर झाला, मताधिक्य वाढलं आणि भारतीय जनता पक्षाची जागा कायम राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आलं. असंच साधारण विश्लेषण हे सांगली विधानसभा मतदारसंघाचं आपल्याला करता येईल. आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटलं, आपली मतं काय आहेत, ती आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.